नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, आज भुरकवडी येथे आपल्याला भव्यदिव्य ओपनचं मैदान पाहायला मिळणार आहे. तर चला पाहूयात या मैदानातील काही प्रमुख पैरे आणि त्यांचे गट. सर्वप्रथम मित्रांनो, निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर सुद्धा आज आपल्याला भुरकवडी मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तर निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर आज आपल्याला सचिन शेठ चव्हाण 81-81 यांच्या सिकंदर सोबत पाहायला मिळणार आहे. सिकंदर आणि वजीर ही जोडी आज कशी पळतीये बघूया मित्रांनो. आणि ही जोडी आपल्याला गट क्रमांक 38 तास क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल. त्याच्यासोबतच ज्याला वेगाचा शेवट म्हणून ओळखलं जातं, आज तो सर्जा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागच्या मैदानामध्ये सर्जा आणि बाब्या ही जोडी पळाली होती आणि या मैदानामध्ये पण तुम्हाला सर्जा आणि बाब्या ही जोडी पाहायला मिळणार आहे. क्वचितच असे पैरे होतात की जे कंटिन्यू मैदानामध्ये पळताना दिसतात. तर बघूयात ही जोडी कशी पळतीये. गट क्रमांक 28 तास क्रमांक 2 मध्ये आपल्याला ही जोडी पळताना दिसेल. त्यासोबतच मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका, संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज म्हणून ज्याला ओळखलं जातं असा फॅन्स लोकांचा बादशाह बकासूर चुमा आज पळताना दिसणार आहे. मागच्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची हार झाली गटाला, तर मैदान आले की हार जित होतच राहते. पण आज आपल्या बकासूरचा एक नंबर पैरा आहे मित्रांनो, ज्या पैऱ्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता की हा पैरा कधी होणार, तो पैरा तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे बकासूर आणि भुंगा. तर बकासूर आणि भुंगा ही जोडी तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे मित्रांनो भुरकवडीच्या मैदानामध्ये. बकासूर आणि शंकर पळणार होते जखीनवाडीचा, परंतु माझ्या तरी मते बकासूर आणि भुंगाच तुम्हाला आज पळताना दिसेल. तर मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा ही जोडी कशी पळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.